हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात सर्व? आय होप सर्वजण व्यवस्थित असाल. आता होळी आणि धुलीवंदन झाले मागे, तर तसंच तुम्हाला होळी आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मागील व्हिडिओला पण तुम्ही छान सपोर्ट दिला आणि तसाच या व्हिडिओला पण असंच सपोर्ट असू द्या. तर आता तर रेडी व्हायचं बाकी आणि बाहेर जायचं, आपल्याला थोडेफार काम आहे तर ते पण करू आणि आज जास्तीत जास्त काय करता येईल आपल्याला ते पण करूया. तर असं काही ठरलेलं नाही, काही असं स्क्रिप्टेड काही नाही, तर आता बघू आपण बाहेर जाऊन काय करता येईल. तर त्याआधी नाश्ता बाकी आपला, तर नाश्ता करून घेऊ. तर आणि तोपर्यंत कालचा एक बाहेर गेलो होतो तर तिथला माहोल पण खूप छान होता, तर ते तुम्ही तेवढं क्लिप बघा. रेडी होतो तर आता डायरेक्टली बाहेरच भेटू आपण तुम्हाला. तर चला, अशा प्रकारे आहे या साईडला एक छान प्रकारे पेंटिंग आहे आणि इथून एंट्रन्स आहे. तर चला मध्ये जाऊया. आता ग्रेप एम्युझियम इथे आलो आहे आणि फुल गर्दी एकदम होता खूप जास्त प्रकारे. आता इथे टेबल अवेलेबल होतो की नाही बघू. तर आता हे पूर्ण प्रकारे इथे रिअल ग्रेप्स द्राक्षांचे इथे बाग आहे आणि त्यांच्या खाली इथे बसायला केलेलं आहे. तर आता इथे मिसळ आलेली आहे आणि पापड सुद्धा आले आहे आणि स्वीट डिश म्हणून जिलेबी इथं खूप छान आहे. तर चला पहिले खाऊन घेतो आणि मग तुम्हाला सगळं काही दाखवतो. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर आता आम्ही जस्ट निघालो आहे बाहेर. तर दुपारी जास्त काही शूट करता आलं नाही कारण की ऊन पण खूप जास्ती होतं त्यामुळे. तर आता आम्ही निघालो आहे. तर आता कुठे चाललो आहे? तर फ्रेंड्स आलेले आहे आणि परत एकाला आम्हाला पिक करायचं आहे सोबत, तर त्याला पिक करायचं होतं. तर आता त्याला घेतो आहे आणि आम्ही आता निघालो आहे. तर चला, तर आता बघू काय होतं काय नाही. तर चला आता डायरेक्टली आता तिथं जा लोकेशनवर पोहोचतो आणि डायरेक्टली तुम्हाला तिथेच दाखवतो. तर चला जाऊया. तर आता आम्ही इथे आलो होतो. तर त्या भागात तुम्ही बघू शकता. तर असा बंगला आहे. तर कोणती जागा? अपडॉनल्ड प्लेस आहे का? अपडॉन मॅकडॉनल्ड मॅकडॉनल्डचा चुलत भाऊ आहे इथं. असा बंगला होता तर आम्हाला इथे मध्ये जायचं होतं. तर आता आम्ही बघतो येईल जागा. चल भेटतो पुढे. तर आता पुढे बघतो आहे मध्ये जायला जागा. रात्र पण झाली आहे. तर पोलीसचं इथून चढूनच जावं लागेल. पण एंट्री मध्ये कसं करायचं ते बघावं लागेल ना. तर आता पहिले बघतो आम्ही मध्ये जायला जागा कसं आहे. तर पहिले बघा तुम्ही कसा आहे तो इथं. आता बघू. आता माहिती नाही ना, आता अचानकच निघाले यांचं पण. तर आपण जात जाऊ. चल ना, जात जाऊ ना. तर शिवम हे बघ, हे बघ, हे बघ, कंटिन्यू करत नाही आहे तोच विषय होतो. तर आता आमचं इथे मध्ये जायचं कॅन्सल झालं कारण की इथून मध्ये आम्ही मध्ये जाऊ पण इथे डोअर ओपन नाही आहे कोणता असं वाटत नाही कारण की सर्व इथून तर मध्ये जाऊ गेट पास करू आम्ही. पण तर त्याच्यामध्ये जाऊन तिथं सर्वीकडे पत्रा लावलेलं आहे आणि शटर सारखं लावलेलं आहे. तर मग मध्ये एंट्री इथं करता येणार नाही कारण की सर्वीकडे बघितलं तर एंट्री करायला एकच जागा आहे. तर झाडावरून आहे डायरेक्ट, पण एवढी रिस्क आम्ही घेणार नाही कारण की अंधार पण खूप झाला आहे. तर बघू इतर वेळेस इथे येऊ. पण आत्ता बघू दुसरीकडे कुठे जाता येईल. तर आता डायरेक्टली आता दुसरीकडे दुसरी प्लेस बघू, तिथे जाता आलं तर नक्कीच जाऊ. आता हे सर्व काही
यांचं डिसाईड चालू आहे की कुठे जायचं. तर आता चला